पनवेल शहराला गेल्या 2 महिन्यापासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. शहरातील रहिवाशांना मुबलक पाणी पुरवठा मिळावा यासाठी भाजपने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची वारंवार बैठका घेत सातत्याने पाठपुरावा केला. भाजपचे युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची बुधवारी भेट घेऊन पाणी प्रश्नावर चर्चा केली. त्यातून पनवेलकरांचा पाणी प्रश्न मार्गी लावला. पनवेलमधील रहिवाशांना कधी 1 तर कधी 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असतो. या प्रकरणी युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन ही समस्या मांडली आहे. आठवड्यातून किमान 5 दिवस पिण्याचे पाणी देण्याचे ठोस आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले. रहिवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाजपने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आलंय. माजी सभापती अनिल भगत, भाजपचे शहर सरचिटणीस नितीन पाटील, गणेश पाटील, युवा नेते पवन सोनी, विजय पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने युवा नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले. पनवेल शहराला गेल्या 2 महिन्यापासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे या इथं पनवेलमधील जनतेचं अतिशय अडचणीमध्ये वाढ झालेली होती. या इथे पनवेलकरांना मुबलक पाणी पुरवठा मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही सर्व तिथे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची वारंवार इथं बैठका घेतल्या आणि आज या चर्चेला आज इथे यश लाभलेलं आहे. आणि माननीय आयुक्त निंबाळकर साहेब यांनी इथे मान्य केलेलं आहे की ह्यापुढे पनवेल शहराला 7 दिवसातून 5 दिवस पाणी पुरवठा करण्यात येणार. आणि ह्यामुळे नक्कीच आता पनवेलकरांच्या अडीअडचणी आहेत त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये या आता सध्या त्याच्यातून त्याचं सुटणार आहेत. आणि त्यामुळे नक्कीच इथं पनवेलकरांचं जीवन हे सुसह्य इथं होणार आहे. आणि ह्याबद्दल आयुक्त मान्य श्री राम निंबाळकर साहेब यांचं इथं आम्ही पनवेलकरांतर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे इथं आभार मानतो.